शिवजयंती मिरवणुकीत कुणी उपाशी राहू नये ही संकल्पना घेऊन मागील 5 वर्षांपासून थोरला मंगळवेढा तालीम संघाचे प्रमुख अमोल शिंदे, त्यांचे सहकारी संकेत पिसे यांच्याकडून स्नेहभोजन देण्यात येत आहे. यंदाही 21,000 शिवभक्तांना महाप्रसाद देण्यात आला. 1200 किलोचा भात, 500 किलोचा शिरा, याशिवाय पुरी, बटाटा, वटाणा मिक्स भाजी, चारुबुवा असे सुग्रास भोजन देण्यात आले. टेबल खुर्चीवर बसून शिवभक्त जेवण घेत होते. 200 अधिक वाढपी तरुण कार्यकर्ते यासाठी प्रयत्न करत होते. 100 आचारी कामगार यासाठी सकाळपासून तयारी करत होते. सायंकाळी 6 सुरू झालेले स्नेहभोजन रात्री 1 वाजेपर्यंत सुरू होते. छत्रपती शिवाजी चौकातील बाजीराव अण्णा मठाच्या बाजूला हे नियोजन केले होते. महिलांसाठी जेवणाची वेगळी सोय होती. पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीस 52,000, 11,000 आता 21,000 लोकांसाठी नियोजन होते. याप्रसंगी रिपाईंचे प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सर्वदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, संकेत पिसे, भाजपचे उदय शंकर पाटील, पोलीस उपायुक्त विजय कबाडी, डॉक्टर दीपाली काळे, तुकाराम मस्के, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय बुकाळे, राजेंद्र हजारे, ठाणे शिवसेना विभाग प्रमुख दिनेश मलपे, कपिल पिसे, दास शेळके, अनिकेत पिसे, सागर पिसे, विनायक महेंद्रकर, सुशील बंदापट्टे, जयश्री पवार आदी उपस्थित होते. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हे 5वं वर्ष आहे की आपण शिवभोजनाची व्यवस्था करतो. कारण सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुका असतात आणि ग्रामीण भागातला शिवभक्त सकाळी लवकर मिरवणूक बघण्याकरता आलेला असतो आणि रात्री उशीर जाताना तो उपाशी जाते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थोरला मंगळवेढा तालीम मंडळाकडून मी असेल, संकेत भाऊ पिसे असेल, आम्ही एक उपक्रम करायचं ठरवलं की येणाऱ्या शिवभक्तांची संपूर्ण जेवणाची व्यवस्था करायची. आणि आम्ही आता बघितलं असेल संपूर्ण जेवण म्हणजे भात, भाजी, 2 भाज्या, त्याच्याबरोबर शिरा, असं पंचपक्वानाचं जेवण टेबल खुर्चीवर आणि स्वतंत्र महिला व्यवस्था असलेलं आणि हायजेनिक पद्धतीचं जेवण आपण शिवभक्तांना देतो आहे. याच्या मागचा उद्देश असा होता की शिवभक्तांनी हात पसरून नाही जेवलं पाहिजे, तर आपल्या घरी कार्यक्रम असल्यावर पाहुण्यांना आपण ज्या पद्धतीनं सन्मानाने जीव घालतो अशा सन्मान देऊन आपण शिवभक्तांना जेवण देतो आहे. हे 5वं वर्ष आहे, तोपर्यंत श्वासोच्छ्वास असणार आहे, तोपर्यंत हे जेवण असंच दरवर्षी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चालू असतात.